शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगडावर अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य गडावर दारूच्या बाटल्या कोंबड्यांची पिसं आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच पडलाय रविवारी पधाळगडावर शिवभक्तांनी मोर्चा काढून गडकोट किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल संताप व्यक्त केला होता पण तरीही विशाळगडावरील अस्वच्छता आणि दुरावस्था याबाबत शासन स्तरावर कोणतीही हालचाल होत नाही विशाळगड मोकळा श्वास कधी घेणार हा प्रश्न कायम आहे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करण्यासाठी जुलै महिन्यात पावनखिंड परिसरात हजारो शिवभक्त येत असतात तिथून बहुतेक सर्व शिवभक्त किल्ले विशाळगडावर जातात पण सध्या विशाळगडाची परिस्थिती भयानक म्हणावी अशी आहे गडावर पाय ठेवताच शिवभक्तांचं स्वागत कचऱ्याच्या ढिगाणं आहे ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय दारूच्या बाटल्या प्लास्टिकचा कचरा कोंबड्यांची पिस आणि टाकाऊ मांस यामुळं विशाळगडावर दुर्गंधी पसरली आहे गडावरील गटारी तुंबल्या असून प्लास्टिकच्या कचऱ्यानं गडाला विळखा घातलाय वास्तविक ग्रामपंचायत पर्यटकांकडून शुल्क आकारते पण त्यातून जमा होणारा निधी विशाळ गडाच्या स्वच्छतेसाठी किंवा विकास कामावर खर्च होत नाही गडावर काही ठिकाणी चांगलंच अतिक्रमण झालंय गडावरील ऐतिहासिक वास्तूंची पडझड होतीये विशाळगडावर यायचं म्हणजे कोंबड्याचा बळी द्यायचा रस्सा पार्टी करायची त्यापूर्वी यथेच्छ मद्यपान करायचं असा जणू रिवाज झालाय त्यातून गडावर कचऱ्याचे ठीक साचलेत विशाळगडाची गडाची अवस्था पाहिल्यावर एकतर संताप येतो किंवा मन विषण्ण होतं काही दिवसांपूर्वी अंकिता जाधवराव या शिवभक्त महिलेनं विशाळगडावरील अस्वच्छतेवर आवाज उठवणारा व्हिडिओ बनवला होता तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला पण तरीही ग्रामपंचायतीला अजूनही जाग येत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल बी न्यूजसाठी विशाळगडावरून राजू कांबळे